मॅक्रो फोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक बदलापूरचा एक बुलंद आवाज महेशजी धुळे सर, धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुणे बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुणे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा भक्तात बहु तोषवी. गणपती बाप्पाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी गणपती बाप्पाला वंदन करून फॉरमॅटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. जर्मन क्रिकेट क्लब ढोके दापिवली अंबिशिव आयोजित मैत्री चषक आपण पाहतोय. हा सामना केवळ 4 षटकांचा राहील. मिळेल जर्मन क्रिकेट क्लब ढोके 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि 4 षटकांमध्ये आपण पाहतो दोन्ही संघ एका बाजूला टीम कावदिबी आपटी आणि दुसऱ्या बाजूला आदेश स्मृती शिरगाव संघाला आपण पाहतो. पहिलाच बॉल या वेळेस अत्यंत सुंदर पाहायला मिळाला, त्यानंतर चौकार येतोय इथे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दर्जेदार. पहिलाच बॉल या वेळेस अत्यंत सुंदर पाहायला मिळाला. चार धाबा इथे आल्या आहेत कोहिनूरच्या पाठमधून आपण पाहतो. चांगलं बॅटिंग तो करतो लॉंगॉनला, आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर चौकार आला, डी बॅकवर्ड स्क्वेअर लागला. आता मात्र क्षेत्र मोकळं पाहिलं, पावर प्लेचा पुरेपूर वापर करत असताना आपण पाहतोय दोन्ही संघांना एक एक षटकांचे पॅनल्टी लागले. लक्षात असू द्या यानंतरचा जो सामना असेल त्या संघाला विनंती आहे की आपण मिड इनिंगमध्ये कदाचित टॉससाठी येणं फार गरजेचं आहे, ही आयोजकांची सूचना आहे. धाबा धाब फलकामध्ये आपण पाहिलं तर अद्यापपर्यंत 8 धाबा आहेत. सुरुवात अत्यंत चांगली आहे कोहिनूर आणि त्याच्या साथीनं सलामीला ओमकारला आपण पाहतोय. ओमकार हाडकरला बॅटिंगसाठी 9 स्ट्राइक घेणला आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय दोन ऑफिशियल पंच. सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. कुणाल पेनकर सर असेल, योगीराज महाराज बुटेरे यांनाही तुम्ही पाहू शकाल. लाईन चांगली आहे, अत्यंत सुंदर चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर भरदाब वेगाने एस टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला, तोपर्यंत हा चेंडू डॉट आलाय. धाबा धाब फलकामध्ये आपण पाहतो अद्यापपर्यंत 8 आहेत. कोहिनूरचा पावर प्लेचं षटक, कोहिनूर बॅटिंग करता 2 चौकार त्याच्या बॅट मधून आले, परंतु आता थांबवलं जातं गोलंदाज मनीषच्या वतीनं. इथे लाईन चांगली आहे, हा देखील अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं षटक आहे, चांगली लाईन लेंथ, अॅक्युरेट परफेक्शन आणि डायरेक्शन आपल्याला पाहायला मिळतं या पहिल्या षटकामध्ये. मनीष सुंदर गोलंदाजी करतात, त्याच्या बरोबर 2 चौकार आले, परंतु आता या 8 धावा धाव फलकावरती असताना आपण पाहतोय. सुरुवात दोन्ही संघाची चांगली आहे. टीम कावदिवी आपटी संघाने टॉस जिंकला, फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय, बॉल चालला बाडी लॉन्ग ऑनला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. या डाबातील आजच्या रजनीतील पहिला दर्जेदार षटकार. पहिल्या षटकामध्ये धाबा धाब फलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत 14 धाबा आहेत. सुंदर सुरुवात म्हणता येईल अगदी. आपण पाहिलं तर गोलंदाजाचं वर्चस्व देखील पाहायला मिळालं, ज्याने मात्र पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू डॉट फेकले आणि त्यानंतर मात्र त्याच्यामध्ये आक्रमण झालं. कोहिनूर नावाचा फलंदाज मैदानावरती आहे, सातत्याने आपण पाहतो नेहमी त्यांनी आदेश स्मृती 11 शिरगाव संघासाठी अत्यंत चांगला खेळ केला. मागच्याच आठवड्यामध्ये आपण पाहतोय एक चांगली स्पर्धा त्यांनी जिंकली, इथे मात्र तो संघ क्वालिफाय झाला. अंडर 24 हा संघ आहे, परंतु मोठमोठ्या संघाला लाजवेल असा हा संघ आहे. चांगली बॅटिंग आहे, चांगली गोलंदाजी त्यांच्याकडे आणि चांगली फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळेल. तिन्ही फॉर्मॅटमध्ये अत्यंत सुंदर कामगिरी आपण पाहतो करताना आदेश स्मृती शिरगाव संघाला. नुकताच SSD ट्रॉफीमध्ये एक पारितोषिक त्याने मिळवलं. याच आठवड्यामध्ये ती स्पर्धा आपण पाहिली शिरगावच्या नगरीमध्ये आणि लगेचच नवीन दौरा आता नाईट फॉर्मॅट मध्ये खेळत असताना. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतो गोलंदाज शुभम.
यावेळेस शॉर्ट पिच बॉल, आणखीन एक फुलर लाईनचा होता, फटका फसला होता लॉंग ऑनला, कदाचित त्या ठिकाणी झेल टिपण्याचा प्रयत्न, हा अंक लटाला कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर तो झेल लॉंग ऑनला ड्रॉप करण्यात आला, तिथे फिल्डर कौशल या ठिकाणी होते. राउंड विकेट बाची कडा पाठीमागे चालला बॉल, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, धावा मिळतील चार आणि हा देखील येतात. कोहिनूरला जशी स्ट्राईक मिळाली आहे मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर त्याने दोन चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला, त्यानंतर लगेच सिंगलने स्ट्राईक रोटेट करून ओमकारने ज्या कोहिनूरच्या बॅटमधून धाबा येतात ना त्याला मात्र स्ट्राईक दिलेली आहे. पहिल्या इनिंगचा डाव चालू, याच दरम्यान आमचे निवृत्ती दादा गायकर यांच्या ठिकाणी आगमन झालं. सहर्ष मनपूर्वक स्वागत दादा आपलं. राऊंड विकेट ने गोलंदाज शुभम, शॉर्ट ऑफ लेन, गुड लेन वरून आपण पाहतो चेंडूला उचलला, पटकन चांगला पाहायला मिळाला कव्हरच्या दिशेने आणि आता डीप मध्ये शतकशत तैनात असणार. चार षटकांची बाच आहे, किमान तुम्हाला एक पावर प्ले असेल त्याचा पुरेपूर फायदा हा प्रत्येक संघाला घ्यायचा असतो, ज्यामध्ये आपण पाहिलं तर जेव्हा पाच षटकांच्या बॅचेस असतात तेव्हा तुम्हाला दोन पावर प्ले मिळतात, परंतु आता चार षटकांमध्ये एक पावर प्ले मिळाला. तो बॅटिंग करत असताना आदेश स्मृती शिरगाव संघाला, ज्यामध्ये 14 धावा त्याने बनवल्यात. व्हॉट अ शॉट, जबरदस्त अप्रतिम फटका पाहायला मिळालाय. बॉल चाललाय सरळ स्क्रीन समोर, अगदी आपण पाहतो जिथे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वामशेठ बारकू म्हात्रे त्यांच्या कटआउटला जाऊन चेंडू हिट होतोय. षटका षटकार आला आणि या षटकाराने आता धाबांचा जणू काय बनबा पेटवला जातोय. आणखीन एक, आणखीन एक दर्जेदार बिग हिट, जबरदस्त बॅटिंग करतायत. ज्या पद्धतीने आपण पाहिलं कोहिनूरने बॅटिंग केली आहे तशीच बॅटिंग करत असताना आता ओमकार देखील थांबत नाही आहेत. सलग सेकंड इन अ रो दुसरा खणखणी षटका. सिंगल वरती थांबवलं ओमकारने कोहिनूर, आपण पाहतो अद्यापर्यंत एक विकेट नाही आहे. आदेश स्मृती संघाचा विचार केला तर चांगले बॅटिंग ते करतात, सलग दोन षटकांचा विचार केला. पहिल्या षटकामध्ये 14, जिथे पावर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पावर पॅक बॅटिंग केली आहे शिरगाव टीमने आणि या षटकामध्ये 19 धावा आहेत, म्हणजे जणू काही आपण पहिल्यांदा 16.50 गतीने 33 धावा या धावा फलकावरती आहेत. 33 धावा षटक क्रमांक सुंदर सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. आज पहिली रजनी तुम्ही पाहत आहात, जय हनुमान क्रिकेट क्लब ढोके दापिवली आंबेशिव मैत्री चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने आपण पाहतो मैत्रीला जपण्याचं काम या पंचकृषीने केलेलं आहे आणि त्यांच्या वतीनं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या विभागातील अत्यंत लोकप्रिय स्पर्धा आहे आणि तब्बल 4 दिवस चालणारी स्पर्धा, एकंदरीत 40 ग्रामीण संघांना समावेश देण्यात आलाय आणि त्यामध्ये आपण पाहिला तर आता पहिल्या मॅच मध्ये दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळतोय तो आदेश स्मृती 11 शिरगाव संघाचा. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे, ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. आज कॉमेंटरी बॉक्स मध्ये तुम्ही आमच्या समवेत राहुलजी चव्हाण फ्रॉम बानकिवली यांचा आवाज तुम्ही ऐकू शकाल आणि आमची संपूर्ण टीम ऑफिशियल अपडेटर कुणाल डायरे असेल, सागर मस्त यांचं कौतुक आपण करू आमच्या ऑफिशियलला, सर्वच कॅमेरामॅन यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत आपण करणार आहोत. षटक क्रमांक 2 साखळी संपन्न झालाय आणि आता तिसऱ्या षटकासाठी पुनश एकदा कदाचित आंबेशिव गाव एंड कडून हे षटक आपल्याला पाहायला मिळेल. आर्यन सज्जत
षटक क्रमांक 3 मध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. ओवर द विकेटने शॉर्ट टॉप लेनचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. शतरक्षक जजमेंट फार चांगलं आहे. मिड विकेटला टिपला जाईल. फलंदाज बाद पहिला धक्का लागत असताना टीम शिरगाव संघाला बॅट्समन आउट. पाहिलं तर पहिला फलंदाज गार झालाय. इथे मात्र आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहतो ज्या विकेटच्या तलाश मध्ये होते गोलंदाज आपटी संघाचे आणि आता त्यांना ती विकेट मिळाली. ओमकार बाद झालाय. ओमकारचा आपण विचार केला तर आम्हाला आमच्या ऑफिशियल स्कोरर सांगतात की 14 धावांच वैयक्तिक इंडिव्हिज्युअल धावसंख्या त्याने बनवली आहे आणि तो मात्र बाद झालेला. चांगली बॅटिंग त्याचं कौतुक डगआउट मध्ये केलं जात आहे संपूर्ण सहकाऱ्यांच्या वतीनं. आदेश स्मृती इलेव्हन शिरगाव संघ तुम्ही पाहत आहात. सध्याच्या घडीला हा संघ भन्नाट फॉर्म मध्ये आहे परंतु आज एक नवीन अनुभव आपटी संघाच्या विरोधात खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. कल्याण ग्रामीण तर दुसऱ्या बाजूला बदलापूर ग्रामीण ही लढत तुम्ही पाहतात या रजनीमध्ये. रिया मंडप डेकोरेटर्स सर्वे सर्व आमचे संदीप दादा धुळे रोशन दादा धुळे यांचंही कौतुक आपण करू कारण आपण पाहतो या संपूर्ण क्रीडांगणाची रंगरंगोटी करण्याचं काम त्यांच्या वतीने करण्यात आलंय. ओवर द विकेटने गोलंदाज सज्जा. त्याच दरम्यान बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. गॅप मधून बॉल ढकलला आहे. बॉल सला डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहतोय. शेवटच्या चेंडू क्षणाला मात्र चेंडू अडवला गेला. अगदी आपण पाहतो पॉस केलाय. चेंडू थांबवलाय की बाण आपण पाहतो आपल्या संघासाठी 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये. आयोजक जय हनुमान ढोके दापिवली अँबिशियम हे संपूर्ण परिसर आपण पाहतो 3 धावा या ठिकाणी एकवटल्या गेलेल्या आहेत. माफ करा आपण पाहतो किमान 1 धाव त्या ठिकाणी वाचवण्यात आलेली आहे. पहिलं सत्र चालू आहे आणि या पहिल्या सत्रामध्ये धावांचा अक्षरशः महापूर होतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये 33 आल्या. 16.50 गती सरासरी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि आता तिसऱ्या षटकामध्ये आर्यनला आपण पाहतोय. ज्या आर्यनच्या विरोधात फटकेबाजी करण्यासाठी कदाचित कठीण थोडस जड जात आहे ते आदेश स्मृती इलेव्हन शिरगाव संघाला. पहिल्या बॉलमध्ये ओमकार बाद झाला त्यानंतर बॅकफूट लावून कट केलं तिथे 3 धाबा मिळाल्या आणि त्यानंतर आलेला डॉट बॉल. ओम कोंडेश्वर भोज हा संघ दाखल झालेला. योगेश पाटील स्वागत आहे आपलं या नगरीमध्ये. शेवटच्या 3 बॉल शिल्लक. पुढे एकदा आपण पाहतोय फटका. अगदी आपण पाहिलं तर डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता. आउटफील फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही आहे. पडल्यानंतर भन्नाट बेगाने बॉल जणू काय बाउंड्री लाईनच्या पलीकडे चालला आहे. दन 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 करत सीमा पार आणखीन एक चौका. कोहिनूरचा विचार केला तर आमचे स्कोरर आम्हाला सांगतात की इंडिव्हिज्युअल 23 धावत संख्येवरती तो अद्यापर्यंत नाबाद आहे. चांगली बॅटिंग आहे. एका बाजूने एकाती किल्ला तो लढवतोय आणि धावत संख्येला आकार देण्याचा प्रयत्न ग्राफवरती नक्कीच आपण पाहतो. कोहिनूरचा चालू आहे. जय हनुमान क्रिकेट क्लब ढोके दापिवली अँबिशियम यांच्या वतीने स्पर्धा पाहायला मिळते. हो व्हॉट अ शॉट. बॉल चालला स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शतरक्षक बनतील प्रेक्षक. बॉल सीमा पार आणखीन एक खणखणीत मैत्री चषक. आणि पॉवरफुल फटका आपल्याला पाहायला मिळाला. का बॅटिंग करतायत कोहिनूरचा आपण विचार केला तर 29 वरती तो नाबाद खेळतोय. षटक क्रमांक आणखी 3 प्रगतीपथावरती आहे. शेवटचा बॉल आय थिंक सो या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. पॉइंटला क्षेत्ररक्षक टिपली गेली असेल आणि अखेर संपलाय खेळ. कोहिनूरचा 1 विकेट डाऊन फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 2 लागत असताना आदेश स्मृती इलेव्हन शिरगाव संघाला फलंदाज बाद.
आपला मिळेल एका बाजूला ओम कोंडेश्वर भोज आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ असेल श्री गणेश काजगाव. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण उपस्थित असाल तर आमच्याकडे रिपोर्टिंग करा. जिथे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये राहुल चव्हाण सर आहेत, आमचे योगेश पाटील आहेत, भोज संघ या ठिकाणी रिपोर्टिंग करतोय. काजगाव संघाला विनंती राहील की आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर आता तिसरा संपन्न झालाय. धाबा दा फलकावती या भरपूर प्रचंड वेगाने पुढे सरकतायत. 46 धाबा म्हटलं तर 15.33 सरासरीने या धाबा बनवण्यात आल्यात. सुरुवात चांगली पाहायला मिळते. गौरव साबण सर देखील संपूर्ण स्पर्धेचा आढावा घेत असताना जे ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीचे फाउंडर आहेत, ठाणे जिल्हा चे मात्र आमचे ऑफिशियल हेड आहेत गौरवजी साबण सर, आपलं स्वागत आहे. षटक क्रमांक आपण पाहतो 4 चा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. इथे फटका चांगला आहे आणि हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रत्येक गोलंदाजाबाबतीत आक्रमण होत आहे या मॅच मध्ये. आपण पाहिलं तर सुरुवात दर्जेदार पाहायला मिळाली आणि या षटकाराने धाबा धा फलकावती आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4 चालू आहे स्लॉगोरचा आणि आता याही षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज भारतचं भव्य स्वागत केलंय. चांगला फ्लो पाहायला मिळाला, चेंडू देखील अप्रतिम होता. कदाचित कडे कडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बबलू मोरेला, टॉस स्ट्राईक एंडला लकी आहेत. अनेक दिग्गज खेळाडू या संघामध्ये देखील आपण पाहतोय. नेहमी चांगला खेळ त्यांचा राहिला बदलापूर नगरीमध्ये. पाठची आतली कडा चेंडू मात्र मिडॉर्डला चालला. शतरक्षक सज्ज तिथे मिळेल एक सिंगल धाव. एका धाबेपेक्षा जास्त काही मिळणार नाही या पहिलं सत्र आपण पाहतो. या पहिल्या सत्रामध्ये अत्यंत दिमागदार पद्धतीने खेळ चालू आहे. तो आदेश मोती इलेव्हन शिरगाव संघाचा. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी करतायत, परंतु प्रत्येक गोलंदाजाच्या वरती इथे मात्र अक्षरशः फलंदाज मात्र तुटून पडलेले पाहायला मिळतात. ओर द विकेट ने अखो टप्प्याचा बॉल आपटी देण्याचा प्रयत्न होता. अतिरिक्त बाउन्स रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी होती, परंतु पंच दर्शवत आहेत हाईट फॅक्टर कन्सिडर करते, हाईट फॅक्टर मॅटर करते आणि त्या पंच सांगतात एस इट इज व्हाइट बॉल. 140 कॉल हा देखील देण्यात आलाय. जर कदाचित आणखीन चेंडू असा आढळला या षटकात तर दंडित करण्यात येईल असं ही पूर्व सूचना पंचाच्या वतीने देण्यात आली आहे. कवसला आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला आहे. शतरक्षक तिथे पाठमोऱ्या स्थितीमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत. 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. आणि या 2 धाबेने संघाची धाब संख्या दा फलकावती आहे. अब तक 56 धाबा दा फलकावती आहेत. संघाची धाब संख्या आपण पाहतो पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग करते. कुठे मला तर वाटत नाहीये की आदेश मोती इलेव्हन संघाला एक षटकाची पॅनल्टी लागली. कोणत्या प्रकारचा दबाव त्यांच्यामध्ये पाहायला मिळाला नाहीये आणि नक्कीच अगदी आपण पाहतो मन मोकळेपणाने ते बॅटिंग करतायत. सुरुवात धमाकेदार झाली. मी तर म्हणेन या सत्राची सुरुवात जशी व्हायला हवी होती तशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. पंच आमच्याकडे बोलतात आणखीन एक चेंडू खराब आहे या सत्रातील. आपण पाहतो गोलंदाज शेवटच्या स्लॉगोरच्या षटकामध्ये भरतला तुम्ही पाहतात. पराग बाचीकडा पाठीमागे बॉल चाललाय. पॉइंट मध्ये आपण पाहतो शतरक्ष वेगाने येतात डीप मध्ये आणि तिथे थोडेसे फंबल पाहायला मिळाले. त्याचा पुरेपूर फायदा उचलला जाईल आणि या किमान आता 3 धावा. सेकंडचा कॉल होता आणि आता मात्र 3 धावा देखील कंप्लीट होतात. जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा कशा का होईना, परंतु धावा येणं गरजेचं आहे. जर मात्र इथे शिरगाव संघाचा खेळ आवडला असेल ना तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. या पहिल्या सत्रामध्ये तब्बल 60 धावा त्याने धाव फलकावरती लगावलेले आहेत. आणखीन काही चेंडूंचा खेळ बॅलन्स असताना शेवटचा अंतिम बॉल स्टील 1-2 गो. आपल्याला नुकताच माहिती मिळते शेवटचा अंतिम बॉल. यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत. 2 टीम मध्ये पुढे एकदा शेवटचा अंतिम बॉल होता एस इट इज व्हाइट बॉल. आणखीन एक धाव एक्स्ट्राची ऍड होती आहे. 61 धावा दा फलकावती आहेत. युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. मैत्री चषक 2024 तुम्ही पाहत आहात. इथे लाईन चांगली, हा बॉल भन्नाट वेगाने फेकला आणि ते विकेट कदाचित मिळू शकली असती आणि आता अंपायर सिग्नल येण्याची वाट पाहावी लागेल. कदाचित फलंदाज बाद
श्री गणेश काजगाव टीमचे कॅप्टन करण लहाने या ठिकाणी उपस्थित होतात. केएल स्वागत आहे आपलं. आणि दुसऱ्या बाजूला योगेश पाटील भोज मिताली इलेव्हन श्री गणेश काजगाव आदरणीय बाळाशेट कांबरी साहेबांच्या कन्येच्या नावाने हा संघ सातत्याने खेळत आलेला आहे आणि आजही त्याच नावाने तुम्हाला पाहायला मिळेल मिताली इलेव्हन श्री गणेश काजगाव हा संघ या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. 61 धाबा बनवण्यात आल्यात, 62 धाबांचं लक्ष आहे आणि लगेचच आपण द्वितीय सत्राला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी जाऊया डीजे. गणेश काजगाव या दोन टीम मध्ये करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. उत्तमजी तांबाणे यांना विनंती करण आपण या आपल्या शुभास आपण टॉस करू. चला दोन्ही टीमचे कॅप्टन योगेश पाटील आणि करण लहाने दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस करू या ठिकाणी. जय हनुमान क्रिकेट क्लब डोके दापिली अंबिशी व आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो. मैत्री चषक 2024 सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व खेळाडू आणि सर्व ग्रामीण संघांचं या ठिकाणी हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. टॉस आपण करणार आहोत. छापा आणि काटा कॉल या ठिकाणी टीम काजगाव करेल. उत्तमजी तांबारे यांच्या शुभास आपण टॉस करत आहोत. छापाचा कॉल आणि काटा आहे. टॉस जिंकला टीम ओम कोंडेश्वर भोज संघाने आणि कदाचित योगेश पाटील सांगितलेले की आम्ही क्षेत्ररक्षण करू. 61 धाबा दावफलकामध्ये बनवण्यात आलेले आहेत खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आणि आता 62 धाबांचं लक्ष ठेवण्यात आलंय टीम गावदेवी आपटी संघासमोर. 62 धाबांचं आव्हान कशा प्रकारे पेलवेल या बास मध्ये टीम आपटी या धाबा कशा पद्धतीने चेस करेल की या धाबा डिफेंड करण्यासाठी सज्ज असेल आदेश प्रतिष्ठान शिरगावा संघ हे ऐकण्यासाठी द्वितीय सत्रामध्ये आपण लगेच जाऊया जिथे होईल परिवर्तन. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून आवाज पुन्हा एकदा बदलापूरचा आवाज माणकुलीचा आमचे साथी समालोचक राहुलजी चव्हाण यांचा धन्यवाद. हॅलो माय चिक. जय भवानी जय शिवराय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमेते सर्व कार्य सुसर्वदा आगरी कोलंची कुलस्वामिनी आई एकप्रमात्रेला नमन करून स्थापन इंदवी स्वराज्य आपला सोरानलेली त्यास गाता असे जाणता राजा ताजदाने झुकवतो माता. महाराष्ट्राचे अर्धदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी समालोचक राहुल नवदेव चव्हाण मानकिवली बदलापूर आज या डोके मैदानावरती समालोचनाला सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज बदलापूरकरांचा रंगतोय भव्य क्रिकेटचा सोहळा. पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित मान्यवरांचं प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत.
सामना सुरुवात दोन्ही टीम ला विश्वांत बेच बोथ टीम शोध गुड गेम. पहिला बॉल ऑन साइड ला खेतला स्क्वेअर लेग ला बॉल चाललाय बाउंड लाइन च्या बाहेर चार धावा आणि अंपायर सिग्नल नो बॉल. चला मॅडिसर अब्बन तो माईक घेऊन या. फुलटो सोटा ड्राइविंग केलाय ऑन साइडला यावेळेस मात्र बॉल चाललाय लॉंग बॉलला डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय चेंडूला एकदम फेक करेल दरबान एक चेकी सिंगल. षटक क्रमांक पहिला गोलंदाज सज्ज होते बबलू गोलंदाजी मार्क वरती पहिला बॉल त्याने नऊ फेकला त्यावरती पाच धाबा त्याने खर्च केला पुन्हा एकदा पहिला चेंडू टाकावा लागला त्यावेळेस मात्र सिंगल धाव मिळाली सहा धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना 62 धाबांचा टार्गेट या मॅचमध्ये दोन्ही संघाला बंबावतो एक एक षटकाची पॅनल्टी लागली जरूरी या मॅचमध्ये गोलंदाज तयार होतोय टॅप करण्याचा प्रयत्न बॉल चालला पुन्हा एकदा मिडॉनला डीपमध्ये खेळाडू पोचतो एक चिकी सिंगल सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाही या धावफलक पुढे सरकेल सात धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले ते तुम्ही पाहताय दोन्ही संघ मैदानामध्ये खेळत असताना एका बाजूला कल्याण ग्रामीणचा संघ तुम्ही पाहताय खरंतर गावदुबी आपटी सी विपक्ष तुम्ही पाहताय मैदानावरती संघ खेळतोय आदेश स्मृती इलेव्हन हा संघ तुम्हाला पार मिळेल आदेश स्मृती इलेव्हन शिरगाव विपक्ष गावदुबी आपटी या दोन टीमच्या दरम्यान हा सामना तुम्ही पाहता. फोटोस होता ऑन साइडला खेळतला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्रक्षेत्र धावतोय परंतु बॉल बाउंड लाईनच्या बाहेर षटकार. धाबाच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल टीमची टोटल धावफलकावरती 13 धाबा आतापर्यंत धावफलकावरती जोडल्या गेल्या चांगली सुरुवात म्हणावी लागेल खर तर या मॅच मध्ये पहिल्या डाबाला सुरुवात झाली त्यावेळेस देखील आदेश स्मृती इलेव्हन शिरगाव टीमच्या माध्यमातून आता 30 बॅटिंग तुम्हाला पार मिळते मैदानावरती करत असताना स्वप्नवत सुरुवात तुम्हाला पार मिळते टीम आपटी गावदुबी आपटी संघाच्या माध्यमातून 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या दोन्ही संघ तुम्ही पाहताय मैदानावरती थोडेसे उशिराने आले त्यामुळे दोन्ही संघाला एक एक षटकाची पार्टी आयोजन कमिटीच्या माध्यमातून देण्यात आली आणि आता चार षटकाचा सामना पहिला सांगणार तुम्ही पाहताय मैदानावरती ही लढत तुम्हाला बाहेर मिळेल. एका बाजूला तुम्ही पाहताय बॅटिंग करत असताना सूरज त्याच्या साथीनं महेश ही जोडी तुम्ही पाहताय आणि त्याच्या साथीनं तुम्ही पाहताय त्याच्या अगेन्स्ट बबलू मोरे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. बदलापूर समालोचन समितीचे सदस्य अनुजी मोरे यांचाही शुभाग मंजारे त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. एक सिंगल एक पडण्याचा प्रयत्न होतो एक धाबी ते मात्र भरपूर वेगाने एक पडली आणि धावफलक आता एका धाबाच्या साथीनं पुढे सरकत असताना टीमची टोटल धावफलकावरती 14 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आमच्यासोबत आमचे साथी स्कोरर अनिकेत जोडले गेलेत अनिकेत भुईर यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सहा चेंडू आतापर्यंत फेकून झाले त्यामध्ये पहिला चेंडू नऊ फेकला होता त्यावरती पाच धाबा वसूल केल्या आणि आता शेवटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय 1-2 गोरदास यार बबलू खोदून काढलाय चांगला फटका पाहायला मिळतोय वीस शेप मध्ये केलेत बॉल चालला डीप मध्ये लॉंगरला क्षेत्रक्षेप पोहोचतोय उतलून फेक करेल दरम्यान एक चिकी सिंगल इथे मिळते सिंगलच्या जोरावरती धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला टार्गेट या मॅचमध्ये मोठा 62 धावा बनवायचे चार षटकामध्ये या धावा चेस करायचे त्यात अनुषंगाने आता बॅटिंग होती आहे कारण माहिती आहे टीम गावदुबी आपटी संघाला देखील पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये जिथे मात्र धावा खोऱ्याने ओढण्याचा माणस असतो अशा परिस्थितीमध्ये तब्बल 15-16 धाबा जमा करायला हव्या आणि आता तुम्ही पाहता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅचमध्ये आणि अजूनही 47 धाबाची गरज या मॅचमध्ये. गोरदास सय्यार गोरदाजी बारकपुरती षटक क्रमांक दुसरं घेऊन गोरदास पोहोचतोय
गोलंदाजी बार्क प्रति संघनाकर विश्वास दाखवलाय पहिल्या षटकामध्ये बबलूवरती. बबलू थोडासा मागणा जरूर ठरला, परंतु या मॅचमध्ये 62 धाबाचा टार्गेट चेस करत असताना चांगली बॅटिंग झाली आहे टीम गावदेवी आपटी संघाच्या माध्यमातून. जीवन भुईर येतात गोलंदाजी मार्ग प्रति षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. जीवन आले शिरगाव टीमच्या माध्यमातून. 15 मिनिटात 14 तीन षटकांसाठी. यावेळेस जे केलेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाला 20 मध्ये क्षेत्ररक्षक पाठमोरा, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होतो. दरम्यान 2 धाबे ते मात्र जोडल्या गेल्या. रामदासजी भुईर, राजेजी भुईर या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. मयुरेश फुटेवर फुटवेअर म्हटलं तर आमचे राजेजी भुईर चला समाधानजी टेंबे देखील आले, तुमचे मनपूर्वक स्वागत. श्री गणेश काजगाव संघ जिथे खेळत असतो त्यावेळेस आमचे समाधान टेंबे नेहमी जोडले जातात, त्यांचे मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात. गोरदास तयार होतो, खोदून काढलाय चांगला फटका आहे. पुन्हा एकदा लॉंगरला डीप मध्ये बॉल चालला, क्षेत्रक्षक पोहोचतो. एक सिंगल तर एक पडली, दुसरीचा प्रयत्न देखील नाहीये कारण थ्रो तितका जोरदार पहायला मिळाला. एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धाबा. एक सिंगल धावे ते एक पडली जाते. ओमकारला तुम्ही पाहिलं, चिडला तुम्ही फेक केली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, यस्त्यांच्या मागे यस्तिरक्षक पोहोचला आणि एक चांगला झेल तिथे स्वीकारत असताना फलंदाज बाद. आपले गेले गडबडची समाप्ती होत असताना यावेळेस देखील बॅटची कडा होती. यस्त्यांच्या मागे यस्तिरक्षक पोहोचला जरूर, परंतु इथे एक सिंगल मिळेल. हाताला ब्रश करून बॉल मात्र घरंगत राहिला. तर म्हणजे एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल हॅलो हॅलो 19 धावा. यावेळेस देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये खेळाडू पोहोचतो. एक सिंगल एक बडी, दुसरीचा प्रयत्न, 2 धाबा इथे मिळतील आणि आता तिसरीचा प्रयत्न चालवला आहे. जीवनला तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक तिसरा. जीवन षटक क्रमांक दुसरा. जीवन भोईर आज वर्षातील खास दिवस, जीवन भोईरचा वाढदिवस, त्याला देखील वाढदिवसाच्या
हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा. सन्माननीय उत्तमजी गायकर आणि बालकृष्ण गायकर यांच्या ठिकाणी आगमन झालं, त्यांना विनंती आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. काय विशेष सन्मान आपण घेणार आहोत त्यानंतर सन्माननीय महेशजी गायकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन नितीन साहेबांना की आपल्या शुभास आपण महेशजी गायकरांना सन्मानित करावा. या महेशजी गायकर यांना विनंती आपण पुढे यायचा. आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. महेशजी गायकर यांना विनंती आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा. यानंतर आदित्य गायकर यांना विनंती आपण यायचा. आपला सन्मान केला जाईल. नितीन साहेबांना विनंती आपल्या शुभास आपण आदित्य गायकरांना सन्मानित करायचं. या सन्मान सन्माननीय मोहनजी गायकर यांना विनंती आहे मंचावरती आपण यायचंय. मोहनजी गायकर चला आदित्य गायकर यांना विनंती आपण आपला सन्मानाचा स्वीकार करायचा. आदित्य गायकरांचा सन्मान होतोय. चला काही सन्मान आपण करणार आहोत परंतु बाच कडे जाऊ कारण बाच देखील तितकी महत्वाची आहे. गावदेवी आपटी आणि आदेश स्मृती इलेव्हन शिरगाव या दोन संघांमध्ये 62 धावांचं लक्ष आहे आणि लगेच जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. ऐकूया थोडस एकदा राहुल चव्हाण यांचा आवाज. षटक क्रमांक तिसरा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कोहनीर होतोय. षटक क्रमांक तिसरा घेऊन आतापर्यंत दोन बॉल त्याने फेकलेत आणि दोन धावा त्याने खर्च केल्या. धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 24 धाबा जोडल्या गेल्या. 62 धाबांचा लक्षाचा पाठला करत असताना पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पाठमोरा पडतो. बॉल नाही थांबणार बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. वेगाने पुढे सरकेल टीमची टोटल आतापर्यंत 28 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये खर तर 62 धाबाचा लक्षाचा पाठला करत असताना एकामागे एक बॅटर बाद जरूर होत गेले परंतु मैदानावरती शुभम आणि त्याच्या साथीनं तुम्ही पाहताय सूरज ही जोडी तुम्हाला बार मिळेल. पुन्हा आता यावेळेस पात्र हिट करायचं होतं नाही जमलं. बॉल मात्र डीप मध्ये बिडबी घेतला ट्रॅव्हल होतो. एक चिक्की सिंगल सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत टीमची टोटल 29 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 62 धावा इथे मात्र चेस करायचे या अनुषंगाकडे अजूनही 33 धाबाची गरज. षटक क्रमांक तिसरा मार्गाचा असताना दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू आणि 33 धाबाची गरज. या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना टीम गावदेवी आपटी संघासाठी जसा टॉस जिंकला निर्णय घेतला क्षेत्ररक्षक करण्याचा. काही क्षेत्ररक्षक काही खेळाडू थोडेसे उशिराने जरूर दाखल झाले. चांगला फटका आहे. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये बिरकावून दिला क्षेत्ररक्षक नव्हता त्याचाच फायदा होतो टीम आपटी संघाला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. क्रिकेट तुम्हाला फार मिळतो मित्रांनो. जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानावरती एक मोठी स्पर्धा खेळण्यासाठी येत असता त्यावेळेस मात्र
जवळजवळ 15 ते 20 मिनिटं आधी आपण यायला हवं, संपूर्ण मैदानाचा आढावा घ्यायला हवा. परंतु या मैदानावरती दोन्ही संघ मी मेन धावत पळत पोहोचले आणि मैदानावरती खेळण्यासाठी उतरले, त्याचं नुकसान झाला टीम आपटी संघाला. यू मिस आ वर्ल्ड डेफिनेटली हिट, नाराज आहेत बॅट्समॅन तुम्ही पाहू शकता. त्रिपाळा त्यांचा उद्ध्वस्त केला आणि आता अजून एक धक्का लागतो बॅटिंग करत असताना टीम गावदेवी आपटी संघाला. परंतु बाद अजून एक फरंदाज बाद होतोय, नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. यावेळेस तुम्ही पाहताय मनीषला आणि गोरंदाजी मार्ग परती गोरंदाज तुम्ही पाहताय आतापर्यंत ज्यांनी चांगली गोरंदाजी केली. षटक क्रमांक तिसरं देखील समाप्त झालं. ओमकार येतोय गोरंदाजी मार्ग परती. ओमकार आलेत गोरंदाजी मार्ग परती आणि समोर बॅटर तुम्ही पाहता स्ट्रॅकिंग वरती सूरज. 6 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे या मॅचमध्ये जिंकण्याकरता टीम गावदेवी आपटी संघाला. सामना अजूनही संपलेला नाही आहे. आपटी संघ जर बॅटिंग चांगली झाली या मॅचमध्ये 3 ते 4 मोठे हिट जर आले तर सामना टर्न होऊ शकतो या मॅचमध्ये. बोलतो दुसऱ्या बाजूला देखील कंबर कसली आहे मैदानामध्ये टीम शिरगाव संघाच्या माध्यमातून. ऑन साईडला खेळतलाय पहिल्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. काऊ मध्ये खेळाडू उपस्थित होता, आताचा पिसार पुरवत असताना त्याने झेल टिपला आणि आता अजून एक धक्का लागतो. बॅटर बाद झालाय पहिल्या बॉलवरती विकेट संपादित करत असताना ओमकारला तुम्ही पाहिलं, ज्याने मात्र चांगली गोंदाजी करतोय. 6 चेंडूमध्ये 29 धावांची गरज असताना पर्याय नव्हता बॅटर सूरजकडे षटकार मारण्याशिवाय, आणि षटकार मारत असताना आता त्याने मैदान सोडलाय कारण जेल त्याचा स्वीकारला. नवीन बॅटर दाखल होतोय. या बळस देखील गोलगिरकी घेतली होती ऑन साईडला, मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, बॅटन पॅडच्या मधनं बॉल मात्र निघून चाललाय स्थिर रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती असताना षटक क्रमांक 14 सुरुवात झाली. 2 बॉल फेकलेत आतापर्यंत, 0 धाव खर्च करत असताना गोलंदाज ओमकारला तुम्ही पाहता. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला पराग जात आहेत. तिसरे चेंडूवरती 1 धाव 1 मिळण्याचा प्रयत्न होतोय, इथे मात्र तो देखील फसला जातोय. अंपायर सिग्नल बाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव येथे जोडली जाईल आणि सिंगाच्या 7व्या धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 34 धावा. गोलंदाज तयार या बळाला देखील बेगम देण्याचा प्रयत्न होता, इथे देखील संपर्क नाही आहे बॅट आणि बॉलचा. सामना आता झुकलाय पूर्णपणे टीम आदेश स्मृती इलेव्हन शिरगाव संघाच्या बाजूनं. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय आला, खूप चांगली बॅटिंग केली. धाबा तब्बल 61 धाबा इथे मात्र कुठल्या गेल्या 4 षटकाच्या अंती आणि 62 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम गावदेवी आपटी पुन्हा एकदा 1 बॉल डॉट बॉल चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाज ओमकार षटक क्रमांक 14 तो घेऊन आला. संघनायकाने त्याच्यावरती विश्वास दाखवला आहे, आता त्याच विश्वासाला सार्थ ठरेल अशी कामगिरी मैदानावरती करत असताना आत्तापर्यंत जवळजवळ 5 बॉल फेकून झालेत. शेवटचा बॉल शिल्लक घ्या. योगराजी बुटेरे सरांना तुम्ही पाहताय, मधल्या 4 पदे त्यांच्या साथीनं KP सर, कुणालजी भेंकर. रिव्हर्स अटेम्प करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने धाबा येत नव्हत्या अशा परिस्थितीमध्ये रिव्हर्स अटेम्प करण्याचा प्रयत्न फसतोय. सामना जिंकलाय टीम आदेश स्मृती इलेव्हन शिरगाव संघानं. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तर टीम गावदेवी आपटी आपण देखील दूरवर आलात या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला. गावदेवी आपटी टीमला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा. खूप चांगला संघ आहे, गावदेवी आपटी असेल, आई एकवीरा आपटी असेल, सिद्धिविनायक आपटी असेल, कल्याण ग्रामीणचे मोठे संघ आहेत, सचिन शिशपे,
तुमचं आम्ही कौतुक करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि सामना इथे जिंकला टीम आदेश मिळतील पण शिरगाव संघाला विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तर टीम गावदेवी आपटी तुमचं देखील कौतुक.